भाजपसोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवता आले, मात्र राजकीय क्षेत्रात न्याय मिळवण्यात कमी पडलो. आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे. मिरजेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मेळावा व पक्षप्रवेश उत्साहात. आमची तर तयारी वाढवायला सुरू झालेली आहे. आम्ही ज्या ज्या भागामध्ये आमचं वर्चस्व आहे, ज्या ज्या भागामध्ये आमचं काम आहे, अशा अशा भागामध्ये आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की आठवडसाहेब जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळं आठवडसाहेबांना आम्ही विनंतीही केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्याला किमान प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन दोन जागा तरी जिल्हा परिषदेच्या दिल्या जाव्यात. पंचायतीने जिल्हा प्रत्येक तालुक्याला एक दोन जागा दिल्या जाव्यात. आमची मागणी आम्हाला लढण्याचं जिद्द आहे. पण आता आठवडसाहेबांच्या बरोबर जो काय टाईप होईल पक्षाचा तो सगळ्यात अंतिम टाईप आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण आम्हाला एवढंच माहिती आहे की आठवडसाहेब जिकडं जातील तिकडं सत्ता बदलते, सत्ता येते आणि सत्ताशिवाय शांतपण नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की काँग्रेस हे जवळचं घर आहे, जातीवादाचं प्रचंड मोठं आगार आहे. पण तरीही बाबासाहेब काँग्रेससोबत गेले होते, कारण सत्ता नाही मिळाली तर लोकांना काही देता येत नाही. लोकांच्या विचाराचं किंवा लोकांच्या परिवर्तनाचं हे खरं मूळ सत्ता आहे. आणि म्हणून सत्तेसाठी आठवडसाहेबांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत. आणि राहिला प्रश्न बीजेपी काय करते, बीजेपी जे करते ते बीजेपी त्याच्या विचारशैलीवर करते. आम्ही आंबेडकरीवादी आहोत आणि संविधान बदलणं इतकं सोपं नाही आहे आणि इतके आम्ही शांत बसणारे कार्यकर्ते तर अजिबात नाही आहोत. कारण हर जोर धरून की टक्कर में संघर्ष हमारा राहणार आहे, बाबाने लढणार आहे, भारत देश हमारा आहे, ही भूमिका घेऊन हे ब्रीदवाक्य घेऊन ही आमची लढाई सुरू आहे आणि ही आमची लढाई सुरूच राहणार. इतक्या वर्षात भाजपची युती आहे, इतक्या वर्षामध्ये सत्तेचा विधानसभा आहेत, लोकसभा आहे, त्या अनुषंगाने आपली काय तयारी असेल? आमची तर तयारी वाढवायला सुरू झालेली आहे. आम्ही ज्या ज्या भागामध्ये आमचं वर्चस्व आहे, ज्या ज्या भागामध्ये आमचं काम आहे, अशा अशा भागामध्ये आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की आठवडसाहेब जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळं आठवडसाहेबांना आम्ही विनंतीही केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्याला किमान प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन दोन जागा तरी जिल्हा परिषदेच्या दिल्या जाव्यात. पंचायतीने जिल्हा प्रत्येक तालुक्याला एक दोन जागा दिल्या जाव्यात. आमची मागणी आम्हाला लढण्याचं जिद्द आहे. पण आता आठवडसाहेबांच्या बरोबर जो काय टाईप होईल पक्षाचा तो सगळ्यात अंतिम टाईप आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पण आम्हाला एवढंच माहिती आहे की आठवडसाहेब जिकडं जातील तिकडं सत्ता बदलते, सत्ता येते आणि सत्ताशिवाय शांतपण नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की काँग्रेस हे जवळचं घर आहे, जातीवादाचं प्रचंड मोठं आगार आहे. पण तरीही बाबासाहेब काँग्रेससोबत गेले होते, कारण सत्ता नाही मिळाली तर लोकांना काही देता येत नाही. लोकांच्या विचाराचं किंवा लोकांच्या परिवर्तनाचं हे खरं मूळ सत्ता आहे. आणि म्हणून सत्तेसाठी आठवडसाहेबांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत. आणि राहिला प्रश्न बीजेपी काय करते, बीजेपी जे करते ते बीजेपी त्याच्या विचारशैलीवर करते. आम्ही आंबेडकरीवादी आहोत आणि संविधान बदलणं इतकं सोपं नाही आहे आणि इतके आम्ही शांत बसणारे कार्यकर्ते तर अजिबात नाही आहोत. कारण हर जोर धरून की टक्कर में संघर्ष हमारा राहणार आहे, बाबाने लढणार आहे, भारत देश हमारा आहे, ही भूमिका घेऊन हे ब्रीदवाक्य घेऊन ही आमची लढाई सुरू आहे आणि ही आमची लढाई सुरूच राहणार. इतक्या वर्षात भाजपची युती आहे, इतक्या वर्षामध्ये सत्तेचा आता येणाऱ्या निवडणुका आहेत समोर काय इशारा? नाही, येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक काय प्रत्येकाने आपापल्या बाजूने प्रत्येकाने मजबूतीकरण केलं पाहिजे होतं. त्या पद्धतीने आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी तशा पद्धतीने जिम मोठं बांधायला पाहिजे. जी भाजप आज बांधतं आहे, भाजपा तळागाळापर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी त्यांनी तयारी केलेली आहे ती तयारी आरपीआयची तयारी नाही. आम्ही त्यांच्यावर नुसतं अवलंबून राहतो भाजपवर, पण तसं न राहता प्रत्येकाने आपापल्या तयारीने शाखाध्यक्षापासून ते जिल्हाध्यक्षापर्यंत आणि राज्याच्यापासून ते केंद्रापर्यंत ह्या सगळ्या अध्यक्षांनी जोपर्यंत प्रयत्न करत नाहीत, जोपर्यंत आठवडसाहेबाला मेन मानून, आठवडसाहेबाला दैवत मानून जोपर्यंत कार्यकर्ता प्रतिष्ठित होत नाही किंवा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीनं निष्ठेनं आणि प्रामाणिक काम करत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण त्यांच्याबरोबरीने कसं जाईल किंवा स्वतःची आरपीआय ताकद कशापर्यंत वाढेल तरच आम्ही त्यांचे संघ हे करू. मेळावा मिरजेत होतोय म्हणून विचारतो. नेहमीच मिरजेत निवडणुकीच्या दरम्यान आरपीआयचा फक्त मतांसाठी वापर केला जातो इथल्या सत्ताधारकांकडून आणि फक्त सोबत घेतलं जातं एक मित्रपक्ष म्हणून. तुम्ही आता काय ठणकावून सांगाल की दावा दाखवणार तुम्ही? आम्ही आपले परवाच आम्ही अटल साहेबांना मुंबईमध्ये 13 तारखेला भेटलो होतो.
आम्ही तेच सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सोलापूरची जागा आम्हाला सोडा म्हणून सांगितले. आम्ही आता ह्या ठिकाणी अटल साहेबांच्या माध्यमातून सांगतो की ह्या 10 तालुक्यामध्ये असणारे एक मिरजेची एक राखीव सीट आहे, ते आम्हाला राखीव सीट त्यांनी देण्याचा आम्ही भाजपनं द्यावं अशी आमची मागणी आहे. ही कायमस्वरूपी आम्हाला वापर करत असतात. एक वेळ आम्हाला संधी द्या, एक वेळ संधी द्या. मिरज मतदारसंघ आमच्या आम्ही स्वतःच्या जीवावर आणतो, परंतु तुम्ही संधी तर द्या आम्हाला. मिरज मतदारसंघामध्ये ठराविक जातीच्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी दिली जाते, विरोधी पक्ष असू दे किंवा सत्ताधारी असू दे. मात्र SC मधल्या ज्या दोन जाती आहेत, हिंदू मान किंवा हिंदू मार, इथला उमेदवार दिला जातो. मग एवढी आमची लोकसंख्या असताना इथं या जातीवर का अन्याय केला जातो? नाही, आता ह्या ठिकाणी मिरजेत असणारा हे आमच्या ढाण्याबाग म्हणजे दिवंगत विवेकाप्पा, ही गेली 40 वर्ष झाली एक नगरसेवक होते, एक दबदबा होता त्यांचा त्या ठिकाणी. आणि विवेकाप्पा असताना असं कधी घडलं नाही. आणि आप्पा असतानासुद्धा आपण एक 40-50 वर्ष राज्य केलं, महापौर झाले, हा मिरजेतलाच भाग आहे ना, मिरजेनंच ताकद दिली ना. पण मिरज जर तुमच्या सगळ्या संघर्षातून मिरज जर एकवटले, मिरज जर SC ST जर एकत्र आले, तर ह्यांचा संबंधच नाही. तुम्ही भाजपला विचारू नका, काँग्रेस विचारू नका, एकत्र या. आणि तुम्ही स्वतःचे वोट बांधून स्वतः आत्ता जर ताकद असेल विवेकाप्पाच्या पाठीमागे जर उभा राहण्याचे, विवेकाप्पा जर विचार ह्या मिरजकरांना जर मान्य असतील, विवेकाप्पाचा विचार जर विवेक मिरजकरांनी घेतलं तर 100% घेतलं आमदार आपल्या तुमच्या सर्वांच्या विचारात होईल. मागाशी तुम्ही म्हटलं की आठवण साहेब तिकडे जातात, तिकडे सत्ता येते, आठवण साहेबांच्या नेहमी टीका होते, मात्र जे टीका करतात तेच आता आम्हाला घ्या म्हणून मागं लागलेले आहेत. नाही, मुळात असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला सत्ता हवी असते, परंतु सत्ता घेताना ज्या विचारधारेकडे आपण जातो त्या विरोधात जी टीका होते ती टीका सहन करण्याचं धाडस आठवच्या शिवाय कोणीही केलेलं नाही. आणि त्या काळात भाजप सेनेवर युती करणं हा फार मोठा बिकट प्रसंग होता की समाजाच्या विरोधामध्ये जाऊन तो निर्णय घ्यायचा होता. पण तरी देखील तो साहेबांनी जो निर्णय घेतला तो समाजाच्या हिताचा ठरला आज आम्हाला या सगळ्या आठव साहेबांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येतो. मग तुम्ही म्हटलं की सामाजिक हक्क मिळवण्यात युती झाल्यानंतर यश मिळाले, मात्र राजकीय हक्क मिळवण्यात थोडं कमी पडलेलं आहे. कार्यकर्त्यांनी सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे, यादे असतील, नावं असतील, आणि सत्तेचा वाटप मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार नाही? आत्ता मग आता आमच्या सांगली जिल्ह्याच्या नियोजन कमिटीवरती पोपटराव कांबळे यांना संधी मिळालेली आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात इतर जिल्हे आहेत, त्यांची आम्ही लवकरच यादी सादर करून कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार आहोत. कार्यकर्त्यांना मग तुम्ही सांगितलं आहे की फक्त अटल साहेबांचे विचार किंवा योजना तळागाळ पोचवा, फक्त फोटोपुरते मर्यादित राहू नका. नाही, ते खरं आहे ना की अटल साहेब हे आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहे, आम्ही त्यांच्या परिवारातील आहे. आज आम्हाला मंत्री म्हणून साहेबांचा जो लाभ घ्यायचा आहे तो ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे तो आम्ही घेऊ शकलेलो नाही. आणि कार्यकर्ते त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत नाहीत किंवा तिथं ते पोचत नाहीत, आणि त्यांना पोचवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. पश्चिम महाराष्ट्राची आढावा बैठक झाली, काय कार्यकर्त्यांना तुम्ही सूचना केल्या किंवा पुढचं लोकसभा विधानसभा तुमची पुढची काय रचना असणार आहे? नाही, आता आदरणीय आठवसाहेब जो राजकीय दृष्टीने जो निर्णय घेतात त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र हा कायम आघाडीवरती असतो. कारण पश्चिम महाराष्ट्र हा म्हणजे आठवले साहेबांचं होम पीच आहे, आणि त्यामुळं देशाच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा पहिला आठव साहेबांच्या सोबत असतो, तो यापुढे देखील आम्ही सोबतच राहणार आहोत. तुम्ही लाखोची गर्दी जरी केला तरी सुद्धा काय त्या नेत्यांना उपयोग होणार नाही, शेवटी आठवले साहेब म्हणतात त्या ठिकाणी सत्तेचं माप दुखते. नाही, सत्ते पुढे शांत पण नाही ना, म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतात असं नाही येत ना. त्यांची विचारधारा देखील वेगळी आहे, आमची विचारधारा देखील वेगळी आहे, पण राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र आहोत ना. संविधान वाचवून विरोधक का नारा देत आहेत, तुम्हाला वाटत नाही का संविधानाची पायमल्ली करते भाजप? नाही, दोन गोष्टी आहेत, म्हणजे कधी लोक अल्ला खत्रे में ही घोषणा देतात, मुस्लिम समाजाला त्यांच्या भावना म्हणजे प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करतात की जागावण्याचा प्रयत्न करतात.
हिंदूंचं जसं जय श्रीराम म्हणून हिंदूंच्या भावना पेटवल्या जातात, तसं संविधान हा एक विषय आला की आंबेडकरी विचारधारेशी जी जोडलेले कार्यकर्ते आहेत ते जागे होतात आणि त्यांना असं वाटतं की संविधानाचा विषय आणला की हा मतदार जो खळून निघेल. पण या देशामध्ये कोणालाही संविधान बदलता येणार नाही, कारण संविधान टीका करण्याचा अधिकार देखील संविधानानेच दिलेला आहे. म्हणजे तुम्ही संविधान जाळलेलं पाहिलेलं आहे, तो देखील अधिकार संविधानाने दिलेला ना, बोलण्याचा अधिकार संविधान दिलेला आहे. आणि जर संविधान जर बदललं तर या सगळ्या गोष्टी संपुष्टात येतील आणि ते पारतंत्र्यात येतील. आणि म्हणून संविधानाची गरज ही देशाची गरज आहे. नाही तर हा विषय खरं तर आठवले साहेबच ठरवतील. नाही आता पश्चिम महाराष्ट्रात आम्ही सोलापूर मतदारसंघाची मागणी आम्ही करतो आहे. आगामी निवडणुकीच्या संदर्भात काय रणनीती आपली, बोला काय रणनीती असेल आपली सांगतील अशोक गायकवाड बोलतो. बोला.